बातमी आहे नाशिकमधून। नाशिक पोलीस येरवडा कारागृहामध्ये सलीम कुत्ताची चौकशी करणार असल्याचं समोर आलेलं आहे। कायदेशीर प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। येरवडा तुरुंगामध्ये नाशिक पोलीस सलीम कुत्ताची चौकशी करणार आहेत। ते कागदोपत्री अजून त्याला काही दया आहेत, डॉक्युमेंटेशन आहेत, डॉक्युमेंटेशन सगळे रिप्लायज आल्यानंतरच आम्ही त्याच्या हे करू। अजून काही डॉक्युमेंटेशन बाकीच आहेत बरं, अजून कारागृहातून डॉक्युमेंटेशनचं रिप्लाय यायचं आहे, ते आल्यानंतर आम्हाला आणि ते प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरनंतरच आम्हाला तिथे पोचता येईल।